सबस्क्राईब करा मनीष रेसिपी या मराठी कुकिंग चॅनलला, आणि जे बेलचं चिन्ह दिसतंय त्याला प्रेस करा, याने तुम्हाला मी ज्या नवीन नवीन रेसिपीज टाकते त्याचं नोटिफिकेशन मिळून तुम्ही माझी एकही नवीन रेसिपी मिस नाही करणार. तर आज मी इथे तुम्हाला कारले, एक यापूर्वी पण नुसते जिरा कारले टाकलेले आहे, पण हे कारले खूप टेस्टी आणि वेगळ्या पद्धतीने आहे थोडेसे, ते पण कमी सामान वापरूनच केलेले आहे हे कारले. आणि आंबट गोड तिखट अशी कारल्यांची ही चव खूप छान लागते. तर कारल्याची रेसिपी आता आपण बनवायला चालू करूया. त्यासाठी आता काय साहित्य लागतं ते आपण इथे बघून घेऊया. एकदम कमी साहित्य लागतं हे भाजी बनवण्यासाठी. तेल घेतलेलं आहे, जिरं घेतलेलं आहे, तिखट घेतलेलं आहे, हळद घेतलेली आहे, त्यानंतर गूळ घेतलेलं आहे, त्यानंतर चिंच घेतलेली आहे थोडीशी, आणि मेथीचे दाणे इथे घेतलेले आहे. एकदा टाकून बघा, खूप छान लागते मेथीच्या दाण्याने. आणि कारलं घेतलेलं आहे. तर सर्वात पहिले आपल्याला आता कारल्याची इथे फोडी करून घ्यायची आहे, बारीक स्लायसेस करून घ्यायचे आहे पातळ. जसं मी पतले काप करते म्हणजे ते पटकन पण शिजतात आणि मग थोडे कुरकुरीत पण होतात. तर अशा पद्धतीने आता मी इथे सगळे पीसेस करून घेते. पहिले कारल्याचे पीसेस आता इथे करून झालेले आहे. याला आपल्याला धुवून घ्यायचं आहे. यापूर्वीची पण मी कारल्याची रेसिपी टाकली होती, त्यामध्ये मी व्यवस्थित कसं धुवायचं ते इथे दाखवलेलं आहे. आणि याला उकळून घ्यायचं नाही आहे, आणि मधल्या बिया पण इथे आपल्याला काढून घ्यायच्या नाही आहे. तसंच मी वापरलेलं होतं यापूर्वी पण आणि आता पण. तर आता पाण्यामध्ये थोडंसं मीठ टाकून पहिले मिठाच्या पाण्याने याला धुवून घ्यायचं आहे. स्वच्छ चोळून चोळून धुवायचं आहे व्यवस्थित. आणि त्यानंतर पहिल्या पाण्याने धुवून झाल्यानंतर त्याला काढून घ्यायचं आहे. आणि आपल्याला हे पाणी बदलून घ्यायचं आहे परत. तर आता परत नवीन पाणी इथे टाकून, आता ह्यावेळेला याच्यात मी मीठ टाकणार नाही आहे, तसंच नुसतं पाण्याने दुसऱ्या वेळेस धुवून घेणार आहे. तर कारले आता इथे धुवून घेते व्यवस्थित आणि बाजूला काढून ठेवते. अशा पद्धतीने धुतलं की कारले सगळे व्यवस्थित स्वच्छ निघतात. कोणत्या पण भाज्या मिठाच्या पाण्याने धुतल्या की स्वच्छ होऊन जातात. तर आता कढईमध्ये तेल गरम करत घेतलं आहे. थोडंसं तेल कारल्याला थोडं जास्त घालायचं, कारण क्रिस्पी करायचे असतात. नसेल क्रिस्पी करायचे तर कमी तेल वापरू शकता. त्यामध्ये आता तेल गरम झाल्यानंतर जिरे घालायचे आहे. जिरे चांगले फुलू द्यायचे आहे. थोडे जास्त जिरे घालत असते मी कारल्याला. जिरे फुलल्यानंतर थोडीशी हळद इथे घालणार आहे. एक पाव चमचा हळद घातल्यानंतर त्यामध्ये आता मी जे मेथीचे दाणे घेतलेले आहे ते घालून घेणार आहे. मेथीचे दाणे इथे तेलातच तुम्हाला फ्राय करायचे आहे, वरतून कच्चे टाकायचे नाही आहे. मग ते फ्लेवर त्याचा भाजीला खूप छान लागतो. तर पाव चमचा इथे मेथीचे दाणे घेतलेले आहे मी. आणि त्याला आता एक 2-3 सेकंद याला फ्राय करून घेतल्यानंतर त्यामध्ये आता जे आपण कारल्याच्या फोडी करून ठेवल्या होत्या त्या आता याच्यात घालून घेणार आहे. तर कारल्याच्या फोडी मी इथे घालून आता नीट मिक्स करून घेते याला. आणि त्यानंतर त्यामध्ये चिंच जी घेतली होती आपण ती चिंच घालून घ्यायची आहे. आंबट गोड कडू आणि तिखट असं सगळ्या प्रकारची चव मिक्स होण्याची चव खूप छान लागते. मेथीचा दाण्याचा पण वास खूप छान लागतो याला. नक्की हा प्रकारे एकदा कारले तुम्ही करून बघा. त्यानंतर मीठ टाकायचं आहे चवीनुसार. आणि गूळ जो खडा घेतलेला होता गुळाचा तेवढा गूळ तुम्हाला टाकायचा आहे. समजा एक चमचा गूळ तुम्हाला इथे टाकून घ्यायचा आहे. आणि याला आता मिक्स करायचं आहे. थोडंसं झाकण ठेवून याला मिक्स करायचं, म्हणजे गूळ मग व्यवस्थित मेल्ट होऊन जातो, म्हणजे गूळ व्यवस्थित पकडून जातो मग गरमीने. एक मिनटं मी याला असं वाफ दाबून ठेवली होती. आता गूळ पूर्ण मेल्ट झालेला आहे, वितळलेला आहे. त्याला आता परत नीट एकदा मी मिक्स करून घेते आहे. म्हणजे सगळ्या फोडींना गुळाचा आणि चिंचेचा मग फ्लेवर लागतो, कोटिंग नीट बसते दोन्ही, गुळ आणि चिंचेची. आता त्यानंतर त्यामध्ये लाल तिखट घालते आहे. चवीनुसार तुमच्या कमी जास्त घालू शकता इथे तुम्ही. आणि लाल तिखट घातल्यानंतर कव्हर करून ठेवते, म्हणजे तिखटाचा उग्र वास मग निघून जातो. आणि आता याला मिक्स करून घेते आहे नीट. तर अशा पद्धतीने आता याला आपल्याला पहिल्या कारल्यामध्ये मी तुम्हाला नुसते वाफेवरचे कारले दाखवले होते, पण ह्या कारल्यामध्ये पाणी याच्यासाठी घालायचं आहे थोडंसं, की चिंच आणि गुळाचं जे मिक्सचर आहे ते व्यवस्थित मिक्स होऊन कारल्यामध्ये ते पूर्ण मुरतं मग व्यवस्थित. तर त्यासाठी एकदम थोडंसं अगदी 1-2 चमचे इथे पाणी तुम्हाला घालून घ्यायचं आहे. म्हणजे जे सगळे मसाले आणि चिंच गुळ जे घातलेले आहे त्याचं सर्व फ्लेवर आणि पूर्ण ते कारल्याच्या फोडींमध्ये मग मुरून जातं. आणि झाकून याला पूर्ण कोरडं होस्तर आता तुम्हाला शिजवून घ्यायचं आहे. हे पाणी पूर्ण जळून गेलं पाहिजे, मधूनमधून तुम्हाला हलवत राहायचं आहे. तर एक 2-3 ते 4 मिनटानंतर कारले आता तुमचे बनवून झालेले आहे. चपातीसोबत, वरण भातासोबत नुसते बनवून तुम्ही फ्रीजमध्ये ठेवू शकता. 1-2-3 दिवस पण तुम्ही हे बनवून गरम करून खाऊ शकता.
तर चिंचगुळाची आणि मेथीची दाणे टाकून कारल्याची ही रेसिपी आवडली असेल तर तुम्ही नक्की रेसिपीला एक लाईक करा, कमेंट करा, शेअर करा. रेसिपी कशी वाटली ते तुम्ही कमेंट करून सांगा. आणि मनीष रेसिपी या मराठी कुकिंग चॅनलला नक्की सबस्क्राईब करायला विसरू नका, अशा छान छान रेसिपी तुम्हाला पाहण्यासाठी. तोपर्यंत भेटूया पुढच्या अशा एक छानशा नवीन रेसिपीसोबत. बाय बाय.